सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहत आहे News24 सह्याद्री. घेऊया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय काल जाहीर केला. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नव्यानं उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईतील अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाणार हा निर्णय अनेकांना अपेक्षित होता, त्यामुळे फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल असा अंदाज बांधला जात होता. परंतु निवडणूक आयोगानं आणखी एक पाचर मारून ठेवल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी इमान सांगणाऱ्या शिंदे गटाचीही गोची झाली आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाकडून तात्पुरत्या स्वरूपात गोठवल्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये आमची नवीन निशाणी रिक्षा असा फोटो व्हायरल झाला. एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर रिक्षावाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रिक्षा हे चिन्ह आणि फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे. त्याचसोबत गाजतोय रिक्षावाला हे गाणं आणि रिक्षावाला हा विषय देखील चर्चेचा ठरलाय. कल्याण पूर्वेत कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या वादातून मित्रानं मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे. बिपिन दुबे असं मयत तरुणाचं नाव असून आरोपी राजेश्वर पांडेला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कल्याणात राहत असलेल्या राजेश्वर पांडे यांनी आपला मित्र बिपिन दुबे याला पार्टी देण्यासाठी घरी बोलावून घेतलं. मटण आणि दारूची पार्टी झाल्यानंतर घेतलेले पैसे परत न दिल्याच्या वादातून राजेश्वर पांडे यांनी बिपिन दुबे याची वार करून हत्या केली आहे. यात बिपिन याचा जागीच मृत्यू झालाय. आरोपी राजेश्वर पांडे यांनी स्वतःच ही हत्या केल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळ धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षल विरोधी अभियान राबवत असताना दोन संशयित व्यक्ती मिळून आले. त्यांची चौकशी केली असता ते नक्षलवादी असल्याचं आढळून आल्याने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोमके सावरगाव येथे अटक करण्यात आली असून नक्षलवाद्यांमध्ये सनीराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाम नरोटे तर समुराम उर्फ सूर्या घसेन नराटे अशी त्यांची नावं आहेत. महाराष्ट्र शासनाने सनीराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाम नरोटे याच्यावर 8 लाख रुपये बक्षीस तर समुराम उर्फ सूर्या घसेन नरोटे याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. दोन्ही नक्षलवाद्यांच्या खून जाळपोळ चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असून अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहेत. पनवेलमधील कळंबोली येथील क्लास अकॅडमीला अचानकपणे लागलेल्या आगीत कार्यालयाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी क्लासमध्ये 10 ते 12 मुले उपस्थित होते. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. या अकॅडमीत 8वी ते 10वीच्या मुलांचे क्लास घेण्यात येतात. दरम्यान दुपारच्या सुमारास अकॅडमीमध्ये असलेल्या एसीच्या कॉम्प्रेसर अचानक आग लागली आहे. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. यंदा पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर आता परतीच्या पावसामुळे शेतीसह शासकीय इमारती आणि रस्त्यांचं मोठं नुकसान झालं असल्याने याकडे आता राज्य सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आलेले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकारला 100 दिवस पूर्ण झाले असून या 100 दिवसांच्या कालावधीमध्ये 100 हून अधिक निर्णय घेतल्याचा गाजावाजा सुरू असून मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतेही निर्णय तातडीनं घेतले जात नाही अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिल्लोड तालुक्यातील पालोद सर्कलमध्ये 25.5 कोटी रुपयांच्या विविध कामांचं उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी अन्वी रहिमाबाद असाडी सारोळा लिहाखेडी पालोद आदी सह इतर ठिकाणी कृषी मंत्री सत्तर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तर यांच्या पुढाकारानं रस्ते समाज मंदिर आणि इतर कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कोरोना काळात काही कारणास्तव बंद करण्यात आलेली अमरावती जबलपूर एक्सप्रेस कालपासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. काल अमरावती रेल्वे स्थानकावरून अमरावती जबलपूर एक्सप्रेसला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे पुढे रवाना झाली आहे. ही रेल्वे बंद असल्याने काँग्रेसने अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचा विशेष निषेध केला होता. आता मात्र कालपासून पुन्हा एकदा अमरावती जबलपूर एक्सप्रेस सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मडवी यांना अखेर नवी मुंबई पोलिसांनी ठाणे आणि मुंबई उपनगरी या जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलं. नुकतीच या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. पानसरे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला, तसे न केल्यास नवी मुंबईतून तडीपार करू, एन्काउंटर करू अशा धमक्या दिल्या. माझ्याकडे 10 लाखांची मागणीही केली असे आरोप मडवी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत केले होते. तर निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून मडवी यांनी खोटे आरोप केल्याचं पानसरे यांनी सांगितलंय. राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व अशी घटना घडली आहे. गेल्या 3 दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यमान हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलंय. निवडणूक आयोगानं हा निर्णय देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरूपात हे चिन्ह गोठवलंय, त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांचाही चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन चिन्हासाठी पर्याय देण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं दिलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून केवळ आगामी निवडणुकांपुरता मर्यादित असेल. हा निर्णय बदलला जाऊ शकतो, पण आता उद्धव ठाकरे हे कोणतं चिन्ह निवडणार याची उत्सुकता लागून आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.